जीवन अनमोल आहे, सुंदर आहे, ते जगताना अनेक प्रसंग येत असतात, वाईट येतात, चांगले पण येतात, आणि त्या प्रसंगांना मात करून पुढे पुढे जावं लागतं. अशाही परिस्थितीमध्ये आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत समाजामध्ये आणि ते गंभीर समस्या बनत चाललेले आहेत. हा प्रश्न कौटुंबिक न राहता आता सामाजिक बनत होत आहे. अशाच प्रकारची घटना मालवणमध्ये घडली. संजना पेंडुरकर नामक विद्यार्थिनीने आत्महत्या केली आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर समाज मनामध्ये विशेषतः पालक असतील, विद्यार्थी असतील, यांच्यामध्ये भीतीचं वातावरण झालं, चिंतेचं वातावरण झालं. ज्या चिंतेच्या वातावरणामध्ये आपण काही उत्तर शोधण्यासाठी कोकणनव विविध या विशेष कार्यक्रमांतर्गत हा आज या ठिकाणी चर्चासत्रचं आयोजन या ठिकाणी कोकणनवने केलेलं आहे. खरंच आत्महत्या हे उत्तर नव्हे या आशयाखाली, या विषयाखाली आज आपण या ठिकाणी मान्यवरांशी चर्चा करणार आहोत, मान्यवरांशी संवाद साधणार आहोत. आज या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत, त्याचबरोबर समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत मिलिंद अवसरे, प्राध्यापक आहेत टोपिला स्कूलचे आणि चांगले अभ्यासक आहेत, त्यांचा प्रभुत्व आहे ह्याच्यावरती. नितीन वाळके आहेत आपल्यासोबत, नितीन वाळके व्यापारी आहेत, नगरसेवक आहेत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विविध क्षेत्रामध्ये ते काम करतायत. शिवाय चांगले अभ्यासक आहेत, विविध विषयावरती त्यांचा गाढा अभ्यास आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर लीना लिंबे या रोटरीच्या प्रमुख आहेत. त्याशिवाय सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं चांगलं कार्य या ठिकाणी आहे. सुविधा तिनेकर आपल्यासोबत आहेत, प्राध्यापिका सुविधा तिनेकर या सोपिला स्कूलच्या प्राध्यापिका आहेत, आपल्यासोबत आहेत. त्यांचंही सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये चांगलं कार्य आहेत. आपल्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे, चारुशिला देऊलकर, कौटुंबिक सल्ला केंद्राचं ते काम करतायत. महिलांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव काम आहे. आणि अशा या घटना जेव्हा घडतात त्या संवेदनशीलतेने पुढे येतात आणि अशा पद्धतीचे मार्गदर्शन करण्यामध्ये त्याचपर्यंत पुढे आहेत. या घटना घडून अशा पद्धतीच्या त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्यासोबत आहेत पत्रकार प्रफुल्ल देसाई, बरीच वर्ष प्रदीर्घ पत्रकारितेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या क्षेत्रांमध्ये त्यांचं काम आहे. शिवाय त्यांचं लेखन आणि वाचनावरती प्रभुत्व आहे. असे व्यक्ती आहेत. आपल्यासोबत आहेत रामदास मणेरीकर प्राध्यापक आहेत. शिवाय त्यांचंही सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं भरीव काम आहे. अशा मान्यवरांच्या समवेत आपण आज ही चर्चा करणार आहोत. खरंच आत्महत्या हे उत्तर नव्हे या आशयाखाली आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम माझा पहिला हा प्रश्न जो आहे ते ही घटना घडल्यानंतर, अशा पद्धतीची सामाजिक घटना घडल्यानंतर सर्वप्रथम प्रश्न असा निर्माण होतो की खरंच आत्महत्या हा पर्याय असू शकतो का? खरंच आत्महत्यासारख्या प्रश्नाकडे विद्यार्थ्यांनी वळलं पाहिजे की काय? खरंच आत्महत्या ही शेवटची पारी आहे का? या संदर्भात आपण बातचीत करतोय. मी प्रफुल्ल देसाईंना विचारतो, काय सांगाल या संदर्भात? खरं तर कोकण नावने सामाजिक दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारचा विषय या ठिकाणी हाताळलेला आहे. आज अशा प्रकारच्या विषयांची नितांत गरज निर्माण झालेली आहे. खरं तर फेसबुक, व्हॉट्सॲप हे मी कमी हाताळतो. 2 दिवसापूर्वी फेसबुक मी हाताळत असताना बऱ्याच कालावधीनंतर मी फेसबुक उघडलं होतं. अनेक पोस्ट वाचत असताना एक पोस्ट माझ्या नजरेस आली. एकाने पोस्ट टाकली होती की जीवन जगण्यासाठी काय लागतं आणि मरण्यासाठी काय लागतं. त्या प्रश्नावर अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली. त्यातलं एक उत्तर असं होतं, जीवन जगण्यासाठी बळ लागतं, परिश्रम लागतात, जिद्द लागते, श्रम लागते, अशा प्रकारची उत्तरं होती. तर एकाने मरण्यासाठी काय लागतं तर कमकुवतपणा हा मरण्याचं कारण त्याने दिलेलं होतं. खरं तर मनाचा कमकुवतपणा का निर्माण होतो या प्रश्नाचं उत्तर आज समाजानं शोधण्याची गरज निर्माण झालेली आहे. आम्ही पत्रकार मंडळी याच विषयावर जेव्हा बोलायचं झालं तर एखादा मुलगा किंवा मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर शाळेत येते आणि शाळेतून पुन्हा घरी जाते, या दरम्यानच्या कालावधीत
जो रस्ता आहे, मार्ग आहे, त्या मार्गावरचा एक आरसा म्हणून आम्ही काम करत असतो. आणि या हा आरसा कधी तुम्हाला रिॲक्ट होताना दिसणार नाही. तर त्याचं आम्ही समाजात जे काही घडतात घटना त्या मांडत असतो. आता कमकुवतपणा का निर्माण होतो? तर विद्यार्थ्यांचा किंवा मुलगा किंवा मुलीचा पालकांशी असलेला संवाद हा मोबाईलसारख्या अत्याधुनिक सुविधांमुळे तुटलाय की काय अशा पद्धतीची भीती शंका निर्माण आपल्याकडे होते. आणि जवळपास प्रत्येक पालकाने मुलांशी आपण किती संवाद साधतो, मुलींशी किती संवाद साधतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आज मोबाईलमुळे म्हणा किंवा सोशल मीडियामुळे म्हणा, मोबाईल किंवा सोशल मीडिया ही वाईट आहेत असं नाही, त्याचा तुम्ही वापर कराल तेवढा चांगल्या पद्धतीने कराल तर तो चांगलाच आहे. परंतु काही काही वेळा नको त्या प्रमाणात मोबाईलचा वापर या ठिकाणी होतो आणि त्याच्यातून संवाद, पालकांशी असलेला संवाद हा तुटतोय असं वाटतं. आणि म्हणूनच आत्महत्या हे उत्तर नव्हे हे शोधताना संवादाची आज नितांत गरज आहे असं मला वाटतं. देसाईंचं म्हणणं बरोबर आहे की संवादाची गरज आहे आणि कंकुतपणा हाच आत्महत्येला कारणीभूत ठरतो आहे अशा पद्धतीचं. आपल्यासोबत आहेत मणेरीकर सर. मणेरीकर सर, काय सांगाल या एकूणच परिस्थितीवर? देसाई यांनी आता जे एक सांगितलं आहे संवाद ह्या संदर्भात, तर पूर्वी असं म्हणत होते की वडिलांचं चप्पल मुलाच्या पायात गेलं की तो मित्र झाला, तसंच ती मुलगी जी असेल ती मैत्रिणीच्या स्वरूपात, आणि तिच्याशी जो आपण सुसंवाद साधताना त्या पद्धतीने जर सुसंवाद साधला तर विशेषतः आत्महत्येकडे शक्यतो कुणी वळणार नाही. आता आत्महत्या करण्याचं महत्त्वाचं असं कारण असतं की एक हॉटस्टॉपवर अशी एक गोष्ट आलेली की घरात सगळी बसलेली मंडळी आहेत आणि आजी ह्या सगळ्या नातवंडाची आतुरतेने वाट पाहत असते. आजीला असं वाटतं की ही बाहेरच्या देशामधनं किंवा अन्य देशामधनं बसलेली आपली सगळी नातवंड आहेत, ही एखाद्या सुट्टीमध्ये आली की सुट्टीमध्ये आल्यानंतर आपल्याशी सुसंवाद साधतील. पण एक चित्र दिसताना असं असतं, तुम्ही आज प्रवास करतानासुद्धा एसटीत बघितलं तर शेजारी जे बसलेलं असतं ती मुलगी असू दे, मुलगा असू दे, एखादा वृद्ध असू दे, एखादी स्त्री असू दे, हे जर आपण बघितलं तर शेजाऱ्याबरोबर त्याचा सुसंवाद साधण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि ह्या गोष्टीमुळे सुसंवाद साधण्याचं जे प्रमाण कमी झाले आहे त्यावेळी प्रत्येकजण एककल्ली असा झाला आहे, स्वतंत्रपणे विचार करायला लागला आहे. जर आपण अशा तऱ्हेचं वातावरण आपल्या घरात निर्माण झालं तर आपणसुद्धा काही वेळा त्याला कारणीभूत आहोत. तर असं वातावरण न करता एक मुलगी वयात आली किंवा मुलीचं वय झालं, मुलाचं वय झालं की आपण त्याच्याशी जो संवाद साधणार आहोत तो योग्य रीतीने संवाद साधायला पाहिजे. कारण तरुणांचं रक्त हे सळसळतं असतं आणि एखाद्या वेळी आपण एखादा शब्द जर त्याला बोललो तर त्याचे दुष्परिणाम वेगळे होतात, त्यामुळे त्याचं पूर्णपणे ऐकून आपण घ्यायला पाहिजे. त्या त्या वयामध्ये जशी स्थिती असेल तशी, माझंच म्हणणं खरं आहे असं न करता त्याचं जर आपण पूर्णपणे ऐकून घेतलं आणि काही वेळा आपण शांत राहिलो आणि त्याच्याशी नंतर आपण जर कमीपणात थोडा घेऊन जर संवाद साधला तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीत. ह्या गोष्टीकडे वळायला लोक कमी प्रमाणात जातील, म्हणजे ह्यापासून प्रवृत्त होतील असं मला. निश्चित विविध प्रश्नांकडे आपण हात घातलात आणि मार्गदर्शन चांगलं केलं. चारुशीला देवलकर आपल्यासोबत आहेत, काय सांगाल एकूणच या परिस्थितीत? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुलांचं आणि मुलींचं वयात येण्याचं जे प्रमाण आहे ते खूप लवकर झालेलं आहे. 5वीतली किंवा 6वीतली मुलं वयात येतात. मूल वयात आल्यानंतर जे आकर्षण आहे ते आकर्षण आता व्यक्त करण्याची माध्यमं वाढली आहेत. एक जमाना असा होता की बाबा आपल्याला एखादा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असावं असं सांगण्याची वृत्ती नव्हती. पण आता 5वी 6वीतला मुलगासुद्धा असं सांगतो की मला गर्लफ्रेंड पाहिजे. ही परिस्थिती आपण स्वीकारायला पाहिजे की हे आताचं जग आहे. त्याचबरोबर अफेअर, ब्रेकअप, परत अफेअर, एक्स गर्लफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड हे सगळं जे आहे हा एक माहोल आहे आणि तो माहोल आपण टाळू शकत नाही. प्रश्न असा होतो की बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टी आईवडिलांशी शेअर करणं मुलांना खूप कठीण होतं.
आत्ता आपण इथे बसल्या मला असं वाटतं की अनेक गोष्टी एक मित्र किंवा मैत्रिणी म्हणून आपल्याला माहिती असतात. माझ्याकडे कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये जे फसलेले आहेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून फसलेली मंडळी जेव्हा येतात तेव्हा त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ माझ्या आजपर्यंतच्या इतिहासात 99% रिकव्हरी आहे. कारण ह्या ज्या भावना असतात ह्या भावना अतिशय तीव्र असतात आणि टोकाच्या असतात. त्याच्यामध्ये शांतपणे मी विचार करेन ही ह्या टीनएजरची मानसिक तेवढी तयारी झालेली नाही आहे. ती तयारी करून घेणं हे आपलं एक काम आहे. आणि मित्रमैत्रिणी म्हणून ज्यावेळी आपल्याला असं वाटतंय की माझी मैत्रीण किंवा माझा मित्र डिप्रेशनला चाललाय तर माझं कर्तव्य फक्त गॉसिपिंग करणं एवढं राहत नाही. मी कुठेतरी जबाबदार व्यक्तीला ही गोष्ट सांगणं ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तुम्हाला घेऊन इथं जो कार्यक्रम करतोय ते एवढंच आहे की माझ्या जवळची मैत्रीण डिप्रेस आहे हे कुठेतरी तुम्ही कुणाला तरी जबाबदार व्यक्तीला सांगावं जेणेकरून त्या व्यक्तीला तिच्या डिप्रेशनमधनं बाहेर काढणं आपल्याला शक्य होईल. कारण त्याच्यामध्ये ह्याही गोष्टी आहेत, ह्याचा अभ्यासाचा येणारा ताण आहे, त्याच्यानंतर माझ्या मित्रमैत्रिणींकडे बराचसा पैसा आहे, माझ्याकडे नाही आहे, मी एन्जॉय करू शकत नाही, अशी विविध कारणं आहेत. तर ही कारणं जवळच्या मित्रमैत्रिणींना माहिती असतात. आई वडिलांनी वेळ द्यावाच, समजूनही घ्यावं, माझ्या काळी असं होतं आणि आताच्या काळी असं आहे ह्याची तुलना करायची नाही आहे. आहे ती परिस्थिती स्वीकारत जर आपण पुढे गेलो आणि मुलांना असं एक आम्ही कालच मी एक डिक्लेअर केलं की तुम्हाला जर आत्महत्या करावीशी वाटत असेल तर थोडा वेळ का होईना आमच्यासाठी द्या, आमच्याशी बोला, तुम्ही काहीही बोला, हे नीतीत बसतं की अनैतिक आहे की नैतिक आहे ह्याच्याशी मला किंवा आम्हाला कोणालाही देणं घेणं नाही आहे. तुम्ही फक्त बोलावं एवढीच अपेक्षा आहे. आणि तरुण मुलांनी आम्हाला एक गॅप पडतो, आमचं वय आणि तरुणांचं वय, त्याच्यामुळे आम्ही पटकन मिक्स होऊ शकत नाही. तर ह्या कार्यक्रमातनं मेसेज असा आहे की बाबा कुणाला असं वाटत असेल की मला काहीतरी सांगायचं आहे तर ऐकून घ्यायला तुम्हाला तुमच्या आमच्याकडे जागा आहे. मग समजा आमच्याकडे येणं शक्य नसेल तर इथे उपस्थित आहेत जे मंडळी इथे उपस्थित आहे त्यांच्यापैकी कुणाकडेही तुम्ही गेलात तरी हरकत नाही, मला बोलायचं आहे म्हणून. एवढं जरी केलं तरी आत्महत्या थांबू शकतील असं मला वाटतं. निश्चितसोबत विविध विषयांकडे त्यांनी हात घातला, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी किंवा अशा मानसिकतेमध्ये त्या पालकांकडे पोचलं पाहिजे, अशा लोकांकडे पोचलं पाहिजे की निश्चित त्यांची ते या विषयावरती उत्तर शोधू शकतील. आपल्यासोबत तिनेकर मॅडम आहेत, काय सांगा? धन्यवाद कोकण नऊ टीम पूर्ण, कारण त्यांनी असा विषय हाताळलेला आहे की जो टीनेजर्सना खरोखरच गरजेचा आहे. फक्त टीनेजर्स नाही, इतर पूर्ण समाजाला याची गरज आहे. कारण आता आपण बघतोय तर फक्त टीनेजर्स आत्महत्या करतात का, तर असं नाही आहे. कोणत्याही एजमध्ये आत्महत्या होत आहेत. म्हणजे विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय पण आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत नाही असं आपण व्हॉट्सअपवर मोठं मानाने मिरवतोय, पण बाकीच्या आत्महत्या आपल्याकडे होत आहेत. म्हणजे लग्न झालेली बाई आत्महत्या करते, एखादा पुरुष आत्महत्या करतोय, आई वडील वृद्ध आत्महत्या करतायत, शाळेची मुलं आत्महत्या करतायत. या प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत आणि ती कारणं कोणती आहेत ह्याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. एकतर जी वृद्ध मंडळी आहे त्यांच्याकडे कोणी बघणारं नाही किंवा त्यांना असा एक कुठला तरी आजार झालेला आहे म्हणून ते आत्महत्या करतायत, त्यांना ते सहन होत नाही आहे, पैसा नाही आहे म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या आहे. त्यानंतर नवरा बायकोचं पटत नाही म्हणून नवरा आत्महत्या करतो किंवा बायको आत्महत्या करते. मुलांमध्ये तर नापास झाला म्हणून, पेपर कठीण गेला म्हणून, आई ओरडली म्हणून, आई बोलली नाही म्हणून, आई खूप बोलते म्हणून, मोबाईल दिला नाही म्हणून, शिक्षक वर्गात ओरडतात म्हणून, हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे शिक्षकांचा. मी एक शिक्षिका आहे म्हणून सांगू इच्छिते की शिक्षकांचा असा प्रॉब्लेम झाला आहे. मुलाला शिस्त लावायची तर कशी लावायची, कारण ओरडलं की तो म्हणतो मी चाललंय, मी काय वाटेल ते करू शकतो. आणि अशामध्ये मुलं जर शिक्षक ओरडले नाहीत तर मुलं वाया जाणार आहेत, पालक ओरडले नाहीत तर मुलं वाया जाणार आहेत, मग अशा परिस्थितीमध्येही आत्महत्या होतात. त्यानंतरचा भाग म्हणजे ब्रेकअप. आज मोठ्या प्रमाणात जे चाललेलं आहे ते ब्रेकअप किंवा एक मुलगा दुसऱ्या मुलीबरोबर, आणखीन अनेक मुलींबरोबर, असं बरंचसं काही चालू आहे सध्या की ज्याच्यातून आत्महत्या होत आहेत. आता हा सगळा जर विचार केला तर यामध्ये एकच गोष्ट आहे, ते म्हणजे मन. मनामध्ये आपलं येतं आणि नंतर आत्महत्या होते. आत्महत्या म्हणजे काय की आपण नको ते ॲक्शन घेतो आणि मरणाकडे जातो. मग त्याचे वेगवेगळे आपण उपाय शोधतो, कोण ट्रेन खाली जातं, कोण गळफास लावून घेतं, कोण विष पितं, काही असू शकतं त्यामध्ये. पण या सगळ्याला कारणीभूत आहे ते म्हणजे मन. मनाने आपल्या काहीतरी घेतलं आणि आपण आत्महत्या केली.
पण याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे आपलं मन मोकळं करणं. मग ते कोणीही असू देत, मित्र असावा किंवा आई वडील असावे. मी तर असं म्हणेन की मित्र कोण आहे मित्र तुमचा, की माझी एक पर्सनल गोष्ट मी माझ्या मैत्रिणीला सांगितली, त्या मैत्रिणीने ते अनेक 10 लोकांना सांगितली, मग ती माझी मैत्रीण आहे का? मुळीच नाही. ही मैत्रीण कोण किंवा मित्र कोण हे मला शोधता आलं पाहिजे, ही पहिलीच स्टेप आहे. मग सगळ्यात जवळची मैत्रीण कोण असू शकते आपली? तर आपली आई. मुलांच्या बाबतीत आई, आपली आई ही सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. तिच्यासमोर तुम्ही पूर्ण मन मोकळं करा. बऱ्याचदा असंही होतं की आई कुठल्या तरी एका विशिष्ट पॉईंटला तुमच्यावर चिडते की तू असं का आकांड तांडव करते, आणि मग अशावेळी पुन्हा आत्महत्या घडतात की हा पॉईंट ती आईला सांगू शकत नाही, बाकी सगळं सांगू शकते पण तो पॉईंट सांगू शकत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पहिलं काम म्हणजे समाजामध्ये जागृती करणं की हा जो काही आहे आत्महत्या हा शेवटचा पर्याय नव्हे, तर इथून तुम्ही दुसऱ्या समस्यांना सुरुवात करून देताय. आणि हे जर करायचं नसेल तर या आत्महत्या थांबवल्या पाहिजे. थांबवल्या पाहिजेत म्हणजे काय? ते एसटी थांबवल्यासारखे आपण नाही थांबू शकत. त्यासाठी आपल्याला जसं कोकणदाऊने आता हा पुढाकार घेतलेला आहे, तसं प्रत्येक NGO ने हा पुढाकार घेतला पाहिजे, शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला त्या मुलांकडून मन मोकळं करून घेता आलं पाहिजे. ते एक स्किल आहे, ते एक कौशल्य आहे. एखादा मुलगा किंवा एखादा मुलगी माझ्या समोर आहे, तिच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे मला कळलं पाहिजे. एक आई म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक समाजाचा एक घटक म्हणून. कारण जास्तीत जास्त आत्महत्या ज्या होतात त्या समाजामुळे होतात असं मला तरी वाटतं. कारण एखादी मुलगी पळून गेली, आता कोण बोलणार? समाज बोलणार, समाजातले घटक बोलणार. अमुक अमुकची मुलगी पळून गेली, झालं, त्यामुळे आईने आत्महत्या केली. एखाद्याचं अफेअर होतं, तो मुलाने तिला फसवलं, आता कोण बोलणार? समाज बोलणार, म्हणून तिने आत्महत्या केली. म्हणजे समाजाचा रोलही फार मोठा आहे, की त्यांनी समजून घेतलं पाहिजे की अशा प्रकारे आपण मुलांना त्रास द्यायचा की त्यांना जवळ करायचं किंवा त्यांना सपोर्ट करायचा. आणि म्हणून माझं मत आहे की आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही, तर ही नवीन प्रश्नांची नांदी आहे किंवा नवीन प्रश्न त्याच्यातून उभे राहणार आहेत. आई वडील, नातेवाईक सगळे वेगवेगळ्या तोंडाने तुमच्याशी तुम्हाला बोलणार आहेत, तुम्हाला नको ते ब्लेम किंवा दोष दिले जाणार आहेत. आणि याला पर्याय असा आहे की तुमचं मन मोकळं करा, कुणाशीही करा, की एक व्यक्ती तुम्हाला असावी की जिच्याकडे तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या 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 ज्या काही तुमच्या मनात येतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. आणि एक कला आपल्याकडे हवी की जेणेकरून आपल्या उद्विग्न मनाला ती आधार देऊ शकेल. निश्चित रूपात विविध विषयावरती तुम्ही बोट दाखवलं, त्याचबरोबर आई वडिलांना मित्र बनवा, जिथं आपले प्रश्न सुटू शकतात हाही मुद्दा इथं महत्त्वाचा वाटतो. नोबल कम्प्युटर एज्युकेशन मालवण, मालवणमधील अत्याधुनिक कम्प्युटर शिक्षणाचा योग्य मार्ग. टॅली विथ GST, ऑटोकॅड, DTP, इलस्ट्रेटर, प्रोग्रामिंग, फोटोशॉप, कोरल, इन डिझायनिंग, इंग्लिश स्पीकिंग विथ हायटेक अँड हाय टच मॅनर, ओनली ॲट नोबल कॉम्प्युटर एज्युकेशन, धुरीवाडा, मालवण. टेलिफोन नंबर 02365252595, मोबाईल नंबर 9403593940. आपल्यासोबत डॉक्टर लिमिया आहेत, काय सांगाल एकूणच या परिस्थितीवर? नमस्कार. सध्या आता सगळ्याच मान्यवरांनी सांगितलं की आपला संवाद कमी झाला आहे, संवाद तुटत चाललाय. त्यामुळे आज कोकणनाऊंनी हा संवाद साधण्याची जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. सगळ्यांनी संवादाबद्दल बोललंय, त्यामुळे मी आता वेगळ्याच आस्पेक्टवर सांगणार आहे की मेडिकलच्या दृष्टीने IQ आणि EQ हे दोन प्रकार धरले जातात. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन, ज्याला बुद्ध्यांक म्हणतो, आणि दुसरा EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन, ज्याला आपण भावनांक म्हणतो.
तर आपण आतापर्यंत सगळं बघत आलो की आयक्यू वरच सगळा भर दिला जातो की मार्क किती मिळाले मग तो मुलगा कसा शाईन होईल आणि त्याचं करिअर कसं होईल आणि मग ती जीवघेणी स्पर्धा आणि त्याच्यात आलेलं नैराश्य यश किंवा अपयश आणि त्याच्यातून उद्भवणारे प्रॉब्लेम्स. पण इक्यू हा जो भावनांक आहे त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. अमेरिकेमध्ये काही 100 सक्सेसफुल लोकांची यादी काढली आणि त्याच्यात त्यांना हे आढळून आलं की त्यांचा इक्यू जास्त आहे, आयक्यूपेक्षा त्यांचा इक्यू जास्त आहे, म्हणजे त्यांचा त्यांच्या भावनांवर जास्त कंट्रोल आहे. आईसबर्ग जसा म्हणतो आपण, तर ज्याच्यामध्ये 20% हा फक्त आयक्यू असतो आणि 80% हा कोणाच्याही सक्सेसमध्ये 80% हा भावनांक असतो. तर हा भावनांक म्हणजे काय? तर तुम्ही कसे वागता, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं सांभाळता, तुमच्या इमोशन्सवर किंवा भावनांवर तुम्ही कसा कंट्रोल ठेवता आणि कोणत्याही निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे किती आहे, कशा प्रकारे तुम्ही तो निर्णय घेता, खचून जाता की त्याला धीराने तोंड देता की पळवाट काढता, हा आहे भावनांक. तर हा भावनांक विकसित झाला पाहिजे. तो विकसित कसा होतो? तर दोन प्रकारचं शिक्षण आपण घेतो. एक आहे औपचारिक, जे तुम्ही शाळेत आणि कॉलेजमध्ये येऊन प्रॉपर शिकता, आणि दुसरं आहे अनौपचारिक. जे अनौपचारिक जे शिक्षण असतं ते तुम्ही जन्माला आल्यापासून तुम्हाला मिळत असतं, की संस्कार, आई वडील तुमचे कसे वागतात, तुमच्या बाजूचा समाज कसा वागतो तुमच्याशी, त्यामुळे तुम्ही अनुकरण करत येता. तर ह्या समाजाचा, जसं सेनकिनईकर मॅडम म्हणाल्या, तसा मोठा पगडा तुमच्यावर आहात आहे. पण तुम्ही तुमचा भावनांक विकसित कसा केला पाहिजे? तर तुम्ही स्वतः काय बघता, तुम्ही काय वाचावं, तुम्ही काय शिकावं, तुम्ही काय खावं, तुम्ही कोणते मित्र निवडावेत, ह्या सगळ्यांनी तुमचा भावनांक विकसित होणार आहे. मला खात्री आहे की शिवाजी महाराज म्हणले की सगळ्यांना आधी स्फुरण चढतं, पण किती मुलांनी श्रीमान योगी वाचलं आहे आणि त्याच्या जिजाऊंनी त्यांना काय सांगितलं हे किती जणांना माहीत आहे? हे आपल्यापैकी माहीत नाही, कारण वाचन होत नाही. आपलं वाचन म्हणजे काय? तर व्हॉट्सॲपवर येणारे, फेसबुकवर येणारे, सर्क्युलेट होणारे मेसेज आणि त्यातून मिळणारं अगाध ज्ञान, हे सध्या वाचन झालं आहे. ही पिढी वाचत नाही असा माझा सरळ सरळ आरोप आहे. आम्ही वेगळं काही करत होतो, पण आम्हाला ही प्रलोभनं नव्हती आणि वाचनाशिवाय पर्याय नव्हता. पण आत्तासुद्धा व्हॉट्सॲप आणि फेसबुक, इंस्टाग्राम अवेलेबल असताना सुद्धा आम्ही लोक वाचत राहतो. वाचनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही, तुमची भावनांक वाढणार नाही आहे. त्यामुळे हा भावनांक जर वाढवायचा असेल तर घरातल्या लोकांशी संवाद तर साधलाच पाहिजे, आईवडिलांशी फ्रेंडशिप वाढली पाहिजे. कोणतंही यश अपयश आलं तर घरी मी जाऊ शकतो, बिनधास्तपणे घरी जाऊन मी हे सांगू शकतो मला घरातून ओरडा मिळणार नाही, ही खात्री तुम्हाला असली पाहिजे. ही कधी निर्माण होईल? तर तुम्ही जेव्हा आपल्या पालकांशी मित्रत्वाचं रिलेशन असेल तेव्हा. भावनांक वाढवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. जेव्हा तुम्हाला एखादं अपयश येतं तेव्हा तुम्ही रिलॅक्झेशन टेक्निक वापरू शकता, की उलटे अंक मोजा किंवा त्या एखादी हॉबी जपा, म्युझिक ऐका आणि त्या परिस्थितीपासून थोडं लांब जा. एखाद्या माणसाशी, अशा माणसाशी ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आहे, त्याच्याशी संवाद साधा. अजून एक सोपी गोष्ट सांगते की मी रात्री प्रत्येकजण टी व्हीसमोर बसून जेवू नका, सगळ्यांनी एकत्र एक जेवण करा रात्री, त्यामुळे दिवसभर झालेल्या घडामोडींचा काय तो आपल्याला आईवडिलांशी शेअर करता येईल. आणि कोणतीही परिस्थिती येऊ दे तर शेवटच्या क्षणाची शेवटी तुम्ही कृती करू नका. जसं की चारुशिलाकडे जाऊन तुम्ही भेटू शकता, माझ्याकडे येऊ शकता, तुमच्या शिक्षकांशी भेटू शकता, तर कोणत्याही अपयशाच्या, नैराश्याच्या एक्स्ट्रीम लेवलला जाऊन कोणतीही कृती करू नका, हा माझा तुम्हाला टेक होम मेसेज आहे. धन्यवाद. निश्चित रूपात आपण आहोत नितीन वाळके यांच्यासोबत. काय सांगाल एकूणच या सगळ्या घटना घडतायत त्या? चर्चा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी दोन उदाहरणं याच्या संदर्भातली सगळ्यांच्या समोर मुद्दाम सांगतो. जास्ती वर्ष नाही झाली, 30-31 वर्ष झाली असतील, आमचाच एक मित्र, असे 4-5 मित्र इथंच गप्पा करत बसलेले होते एका घरामध्ये. आणि त्यांच्यापैकी एक मित्र, रविवारचा दिवस होता मला अजून पक्का आठवत आहे, एक मित्र उठून जाताना सहजपणे बोलला, चला बाय बाय, आता काही परत भेटणार नाही मी, आणि जायला गेलं. कोणालाही काही वाटलं नाही, परंतु तिथं त्या घरातली जी जाणती बाई होती तिला काहीतरी शंका आली आणि तिने पटकन, एक अर्ध्या पाऊण तासानंतर तिने परत पटकन सांगितलं, हे तो गेलाय तो बगारे जाऊन ते काय बोलून गेलाय ते. आणि तिने अक्षरशः त्या तिथं बसलेल्या बाकीच्या मित्रांना हाकललं, ते घरी गेले. घरी गेले तर परिस्थिती खरोखरच होती की त्याने आंब्यावरती फवारणी करायचं औषध प्यालेलं होतं. इतक्या आधी त्या बाईला, त्या आजीला संशय येणं
मी कशासाठी बोलतोय की ही गोष्ट आपल्यामध्ये हा जो काही संवाद चाललेला होता तिथं बसलेला होता त्याच्यातून तिच्या मनामध्ये कुठेतरी येईल का? त्यावेळी काही असं वातावरण नव्हतं 30 वर्षापूर्वी किंवा हा पटकन आत्महत्या येईल, पण ही खूप आधी लक्षात येणं याच्यासाठी म्हणून आपण सतर्क असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. दुसरं उदाहरण अशाच पद्धतीचं सांगतो, एका घरामध्ये सातत्याने नवरा बायकोची म्हणजे आई वडिलांची भांडणं चालू होती. त्यांच्यातली एक मुलगी ही खूप तिरसट होती, लहानपणापासून तिरसट होती, आणि ज्या क्षणी असं झालं ती दोन घरं आहेत त्यांची, एक मांगर होता एका घरामध्ये ती राहत होती, ती दिसत नाही असं म्हटल्याबरोबर तिच्या धाकट्या भावाला संशय आला काय झालंय म्हणून. म्हणून बघतोय तर आतून दरवाजाला त्या मांगराच्या कडी आहे म्हटल्याबरोबर तो छपरावरती जाऊन तिला खाली उतरलं, ती वाचली. आज दोन्ही आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्थिरस्थावर झालेले आहेत. एक गोष्ट लक्षात घे की आत्महत्या हे उत्तर नाही, हे त्यांना त्याच्या त्या प्रसंगानंतर समजलं, बाकीच्यांनाही समजलं. आजच्या काळामध्ये ही महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की शिक्षणा पद्धतीमध्ये, मी खूप निराळ्या विषयावरती सांगतोय की शिक्षण पद्धतीमध्ये जो तंत्रज्ञानाला प्रचंड हे आलेलं आहे, महत्त्व आलेलं आहे, आणि शिक्षण कशासाठी तर फक्त आयुष्यामध्ये पैसे कमवण्यासाठी हा जो काही विषय झालेला आहे. आमच्या काळामध्ये फार काय पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद होता असातला विषय नव्हता, बहुधा नव्हताच म्हणायला काही हरकत नाही, परंतु बाकीच्यांमध्ये जो काही संवाद होता, मित्रामित्रांमध्ये संवाद होता, तो खूप मोठ्या प्रमाणातला होता. परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की शिक्षणाचा उपयोग, त्याचा उपयोग काय, त्यामुळे भाषेशी त्यांचा संबंध तुटलेला आहे, त्यामुळे त्यांचा संस्कृतीशी संबंध तुटलेला आहे, आणि तिथून मग अरे ह्याच्यातलं स्वतःला व्यक्त होण्याचं काहीही साधन उपलब्ध नाही आहे, म्हणून मग फेसबुकवरती, म्हणून मग कुठंतरी ह्याच्यात नव्हतं, आणि मग तो काही दूरस्थ संवाद साधला जातो. प्रत्यक्षामध्ये 10 जण बसल्यानंतर प्रत्येकाच्या हातामध्ये ज्यावेळी मोबाईल होतो. आणि दुसरा पैलू की मैदानी खेळाशी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा संपर्कच तुटलेला आहे, नवीन पिढीचा संपर्क तुटलेला आहे. आज आम्ही ज्यावेळी मालवणसारख्या ठिकाणी बोर्डिंग ग्राउंडवरती खेळतो, त्यावेळी सकाळी तासभर 1.5 तास ज्यावेळी खेळतो, त्यावेळी आमच्याकडचा वयोगट काय आहे, आमच्याकडच्या वयोगटामध्ये 80% लोक हे 40 ओलांडलेले आहेत. त्यावेळी आम्हाला कुठेही दिसत नाही, ज्यावेळी आम्ही महाविद्यालयामध्ये जातो, जास्ती वर्ष नाही झाली 25 वर्षापूर्वी, त्यावेळी हे बोर्डिंग ग्राउंड खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना अपुरा पडायचं. मग इथं टेपवाल्याच्या मैदानात खेळ, भंडारीच्या मैदानात खेळ, मग प्रागतिक शाळेची आम्हाला मैदान नाही म्हणून, ही जी काय होती. आज हे मैदान तुमच्याकडे आसूसून बघताय, हा जो काही आहे ह्याच्या पाठीमागे मुळातली जी गोष्ट आहे की ही शिक्षण पद्धतीतनं जो काही एक म्हणजे गळे कापूस स्पर्धा, फक्त दुसऱ्याला पाठी टाकून पुढे जायचं आणि जो पुढे गेला तोच खरा, पाठी राहिलेला, ह्याच्यामुळे हे फार मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या, आज आपण ह्या विद्यार्थ्यांच्या समोर चर्चा करतो, त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेऊन की आत्महत्या हे उत्तर नाही आहे, तिथून प्रचंड प्रश्नांची गुंतावळ निर्माण होते, हे सातत्याने ठसवत राहणं, आणि त्याच्यासाठी म्हणून भाषेशी, संस्कृतीशी, खेळांशी, खास करून मैदानी खेळांशी त्यांना जोडणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. निश्चित स्वरूपात चांगल्या मुद्द्यांवरती आपण हात टाकला की भाषेशी, संस्कृतीशी, खेळांशी त्या विद्यार्थ्यांना जोडलं पाहिजे, त्यांना मैदानी खेळ मैदानापर्यंत पोहोचवलं पाहिजे, हे ज्या वाळकींनी सांगितलेलं उत्तर समाधानकारक आहे. आपल्यासोबत अवसरे सर आहेत, यांच्याशी आपण संवाद साधतो, प्राध्यापक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो. नमस्कार. कोकण नावने हा जो संवादाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो टोपेवाला हायस्कूलमध्ये घेतला, त्याबद्दल त्यांचे मी सर्वात प्रथम धन्यवाद मानतो. आणि माझे विचार मांडण्या अगोदर नितीनने जो सांगितला आहे मुद्दा, तो जरासा पुढे नेतो. मैदानाशी संपर्क तुटलेला आहे, एक क्रीडा शिक्षक म्हणून मी असं सांगेन की आत्महत्येकडे वाढतं जे प्रमाण आहे त्याची अनेक कारणं असू शकतात, परंतु मुलांना आज पराभव पचवण्याची ताकदच नसल्यामुळे ते हा स्वस्त आणि सोपा मार्ग निवडत आहेत. मुलं जर ग्राउंडवर असतील, स्पर्धेमध्ये असतील, मैदानात मॅचेस खेळत असतील, तर त्यांना पराभव म्हणजे काय तो कळतो, त्याचं प्रशिक्षण आपोआपच मिळतं, त्याच्यामुळे जीवनात पराभवाकडं हसतमुख सामोरं जाण्याची त्यांना कला क्रीडांगणातून मिळते. आज अशी परिस्थिती झालेली आहे मैदानामध्ये, पूर्वी मुलं ज्यावेळी सरावाला यायची त्यावेळी त्यांना काही कालानंतर जरा बाहेर बसा असं सांगावं लागायचं, आज त्यांना निमंत्रण देऊन बोलवावं लागतं की तुम्ही मैदानामध्ये या. बरं, आलेली मुलं अशी असतात की आपल्याबरोबर मोबाईल घेऊन येतात, मैदान रिकामे आणि सगळे मोबाईलमध्ये असतात, त्यामुळे मैदानामध्ये मुलांची येण्याची प्रवृत्ती जी आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे त्यांना पराभव काय आहे याचा अनुभव येत नाही,
आणि त्याच्यामुळे मग जीवनातील कुठल्याही वळणावर आलेला छोटासा पराभव त्यासाठी हे आत्महत्येचं ते आत्महत्यासारखा विचार जवळ करतात. दुसरं एक मला महत्त्वाचं असं सांगायचं आहे की आजच्या विद्यार्थ्यांना नकार ऐकायला मिळतच नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना मागील ती वस्तू पटापट मिळत जाते. आई वडील नोकरीच्या निमित्तानं सकाळपासून बाहेर असतात, शेजारपाजाराशी अजिबात संबंध नसतो आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो की पालक मुलांना सांगेल त्या गोष्टी देत असतात. आत्ता 10वीचे निकाल 12वीचे निकाल लागले, मेरिटमध्ये आलेल्या मुलांचा आम्ही सत्कार केला, त्यापैकी प्रत्येकाला मी विचारलं काय रे बा तुझ्या पालकांनी काय तिला दिलं, अँड्रॉइड मोबाईल फोन दिला. त्याच्यामुळं पालकांकडूनच असे ह्या भेटवस्तू दिल्या जातात की ज्याच्यामुळे आपला समाजाशी संपर्क तुटलेला आहे. तेव्हा आमच्या पिढीमध्ये असं बघितलेलं आहे की या वस्तू तर साधी सायकल शाळेत यायला मागितली तरी ते पहिल्यांदा आम्हाला नकार द्यायचे, मग आम्ही भावंड सायकलवरून यायचो. हा विद्यार्थ्यांना जो नकार ऐकायला मिळायला पाहिजे तो मिळत नाही, सहज सगळ्या गोष्टी मिळतात आणि मग अशी आयुष्यात एखादी आपल्याला न मिळालेली गोष्टीबद्दल ते आत्महत्येचं टोक गाठू शकतात. तिसरा असा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो की या बालवाडीपासून ते मी 12वीपर्यंतच्या मुलांच्या आज गेली कित्येक वर्ष वावरतो आहे शाळेच्या शिक्षक या नात्याने, मुख्याध्यापक या नात्याने, तर मला असं एक जाणीवपूर्वक इथे सांगावं असं वाटेल की मुलांना नकार ऐकण्याची सवय तर नाहीच आहे, परंतु विविधांगी समाजामध्ये जे उपक्रम होत असतात त्या उपक्रमामध्ये मुलं अजिबात सहभागी होत नाहीत. मार्गदर्शनाचे कार्यक्रम असतील, रांगोळी प्रदर्शन असेल, चित्रकला स्पर्धा असतील, खेळाच्या स्पर्धा असतील, याच्याकडे मुलांची पाठ आहेत. पूर्वी तुडुंब असायची, प्रेक्षागृह, मैदानं, आता तशी दिसत नाही आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला असं या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आहे की मैदानाची वाट जी आहे, मैदानाची वाट जी आहे ती जीवनातल्या यश आणि अपयश पचवून द्यायलाच खरेखोर कारणीभूत ठरते. म्हणून जास्तीत जास्त जर आपण मैदानामध्ये असू तर जीवनाचं खरं सत्य आपल्याला कळेल. आज ज्या साधू संतांपासून शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपासून कौटुंबिक बाबतीत ज्या आत्महत्या होत आहेत त्याला दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की प्रत्येक जण दोन चेहरे घेऊन वावरतो आहे आणि हे दोन्ही चेहरे मैदानामध्येच बाजूला ठेवून सगळे एकत्र येत असतात, परिसंवादामध्ये बाजूला ठेवून सगळे एकत्र येत असतात, मोकळ्या वातावरणात येत असतात. म्हणून मला असं इथे सांगावंसं वाटतं समोर सभोवतालच्या विद्यार्थ्यांना की जास्तीत जास्त जर क्रीडांगणावर तुम्ही याल, स्पर्धेतलं अपयश पचवू शकाल, तरच जीवनातलं अपयशाला तुम्ही दुसरी वाट करून देऊ शकता, एवढं मी सांगेन. धन्यवाद. निश्चित रूपात नोबल कम्प्युटर एज्युकेशन मालवण, मालवण मधील अत्याधुनिक कम्प्युटर शिक्षणाचा योग्य मार्ग. टॅली विथ GST, ऑटोकॅड, DTP, इलस्ट्रेटर, प्रोग्रामिंग, फोटोशॉप, कोरल, इन डिझायनिंग, इंग्लिश स्पीकिंग विथ हायटेक अँड हाय टच मॅनर ओनली ॲट नोबल कॉम्प्युटर एज्युकेशन, धुरीवाडा, मालवण. टेलिफोन नंबर 02365252595, मोबाईल नंबर 9403593940. संवादाचा अभावामुळे असेल किंवा एकूणच खेळ किंवा संस्कृती यांच्याशी विद्यार्थ्यांचं जे नातं आहे ते तुटल्यामुळे असेल हे सगळे गोष्टी घडत चालल्या आहेत. की एकूणच विद्यार्थी जो घडतो आहे ज्या पद्धतीने घडतो आहे ती गंभीर बाब आता चर्चेतून आपल्यासमोर लक्षात आलेली आहे. खरंच याला जबाबदार कोण आहेत, पालक आहेत, शैक्षणिक कॅम्पस आहे की एकूण समाज आहे, या संदर्भात आपण ही चर्चा पुढे चालू राहणार आहे. आपण जातो डॉक्टर लिमी यांच्याकडे की कोण आहे जबाबदार या सगळ्या परिस्थितीला. एकूण जर अशी परिस्थिती जर गंभीर असेल तर याला जबाबदार कोण आहेत. प्रत्येक
प्रत्येक फॅक्टर हा थोडा थोडा जबाबदार आहेच. जसं समाज आहे, आपण म्हणतोय की समाजामध्ये अनुकरण करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि जसं आता सगळेच जण सांगतायत की आत्ताच्या मुलांना कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा घरचं एखादं फंक्शन असू दे, त्यांना आई जायचं नसतं, आई तू जा, किंवा त्यांना समारंभात येऊन एकमेकांशी बोलायचंच नसतं. पण ही सामाजिक जाणीव जी आहे ही कोणी करून दिली पाहिजे, तर पहिल्यापासून पेरेंट्सनी दिली गेली पाहिजे. त्यामुळे मी पालकांनासुद्धा थोडं दोषी धरेन की मुलांना जे तुम्ही संस्कार घडवायला हवेत आणि मुद्दाम प्रयत्नपूर्वक, ते तर पालकांकडून घडत नाही आहेत, कारण दोघंही आता सध्या बिझी आहेत. त्यामुळे रात्रीचा थोडा वेळ आईनी बाजूला काढून किंवा वडिलांनी बाजूला काढून दिवसभर बाबा तू आज काय केलंस आणि दिवसाच्या तुला काय अडचणी आल्या का किंवा तुझ्या घराबद्दल काही छान घडलं गेलं का, हे त्यांनी त्या मुलाकडून ऐकून घेतलं पाहिजे. आणि ती मुलं जो काही निर्णय घेतील किंवा जो काही विचार मांडतील तो ऑनर केला पाहिजे. म्हणजे त्यांच्या मतांनासुद्धा महत्त्व पालकांनी दिलं पाहिजे, त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण केला पाहिजे की बाबा आपण काय सांगू त्याला आई वडील आपले प्रोत्साहन देत आहेत किंवा त्याचा आदर तरी करत आहेत, म्हणजे ती मुलं त्यांच्याशी मोकळी होतील. आणि तिसरं म्हणजे ही जी आता मुलांचा खेळ आणखीन इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, तर मी माझं काहीही झालं तरी खेळ हा प्रश्न आहेच, पण मुलांनी थोडंसं पर्यटन केलं पाहिजे. की असं नाही की जा उठले आणि सुट्टीत दुबईला गेले, थायलंडला गेले, असं नाही. तुम्ही जा आनंदवनात बाबा आमटेंनी काय केले ते बघा, गडचिरोली जाऊन अभयभंग राणीबंग यांनी काय केले ते बघा. म्हणजे समाजात लोक काय करतायत आणि तुम्ही तुमचं आयुष्य कुठल्या दिशेने घेऊन चाललाय, समाजात किती दुःख आहात आणि आहेत आणि तुम्ही किती प्रमाणात सुखी आहात हे तुम्हाला कळेल. त्यामुळे मुलांनी सुद्धा आपल्या वृत्तीमध्ये बदल केला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा आपल्या म्हणजे सगळ्या गोष्टींवर संस्कार करण्याच्या परिस्थितीवर आणि स्वतःमध्ये बदल करून आणला पाहिजे. निश्चितच शैक्षणिक कॅम्पस जो आहे त्या कॅम्पसची जबाबदारी काय आहे या सगळ्या घटना रोखण्यासाठी? मुलं क्रीडांगणाकडे जात नाहीत, चांगल्या कार्यक्रमाकडे जात नाहीत, काय सांगाल तुम्ही? निश्चितच शैक्षणिक कॅम्पसची जबाबदारी फार मोठी आहे, कारण एक विशिष्ट वेळ का होईना मुलं शिक्षकांच्या किंवा शाळेच्या ताब्यात असतात आणि अशा वेळी जर आपण त्यांना चांगल्या प्रकारे गाईड करू शकलो तर आपण आपला वाटा उचलला हे निश्चितच, प्लस आपण त्यांना वाईट गोष्टीपासून परावृत्तही करू शकतो. मग काय करू शकतात शैक्षणिक संस्था किंवा शिक्षक? तर त्यामधला पहिला घटक की मुलांना शिस्त लावणं हे पहिलं आहेच. मग शिस्तीमध्ये काय येतं? तर मुलगा फक्त अभ्यासच केला पाहिजे असं मला तरी स्वतःला वाटत नाही. की मुलगा अभ्यासात कमी असेल पण एखाद्या वेगळ्या कलेमध्ये पारंगत असेल, त्याचं ड्रॉइंग चांगलं असेल, त्याचं गाणं चांगलं असेल, त्याला ॲक्टिंग चांगली येत असेल, चांगलं लिहित असेल, इवन चांगलं तो गॉसिपिंग करत असेल, चांगल्या बातम्याही, काही मुलं अशी आहेत की बाहेरच्या बातम्या सगळ्या येऊन सांगतात शिक्षकांना, मग अशीही मुलं चांगलीच आहेत ना, ती काही वाया गेलेली मुलं नाही आहेत. मग त्यांना फक्त आपल्याला अँगल देता आला पाहिजे किंवा टर्न देता आला पाहिजे की या मुलांकडून आपण काय करून घेऊ शकतो. तो चांगला वार्ताहर होऊ शकतो सगळ्या बातम्या सांगू शकत असेल तर, तो चांगला ॲक्टर होऊ शकतो, तो चांगला खेळाडू होऊ शकतो. त्याचं जे काही अंग आहे, त्याला जे काही येतं किंवा त्याची आवड आहे, ते शिक्षकाने जास्त करून, पालकही आहेत त्यातच, पण शिक्षकाने ते सांभाळलं पाहिजे किंवा जाणलं पाहिजे किंवा ओळखलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मुलांना वर्गामध्ये असताना त्यांच्यामध्ये झालेले बदल हे शिक्षकाला सहज समजू शकतात. ज्यावेळी मुलगा एखादा जास्त बोलतो आहे किंवा जो बोलणारा मुलगा कमी बोलतो आहे किंवा न बोलणारा मुलगा जास्त बोलतो आहे, काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. मग त्यांच्या बॉडी लँग्वेजकडे बघून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून शिक्षकांनी जाणलं पाहिजे की याच्या मनामध्ये काहीतरी चाललं आहे. अशा मुलाला बाजूला बोलावून, तुम्ही त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या मनातलं काढून घेणं हे शिक्षकाचं फार मोठं कौशल्य आहे. आणि जर तुम्ही असं केलं किंवा शिक्षकाने त्या मुलांना एवढा आपलेपणा दाखवला पाहिजे किंवा आपुलकी दाखवली पाहिजे की आपल्या मनातलं सगळं तो त्या तो मुलगा किंवा मुलगी शिक्षकांशी शेअर करू शकला पाहिजे. आणि असं जर झालं तर त्या मुलांना काही वाटणारच नाही की आपण काहीतरी चुकलो आहे किंवा आपल्या हातून काहीतरी गुन्हा घडला आहे किंवा आपण जे केलं आहे ते वाईट केलं आहे आणि आता आपल्याला संपवलं पाहिजे, ही भावनाच त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही. कारण जे काही घडणार आहे त्यामध्ये तो शिक्षक त्याला अतिशय चांगल्या प्रकारे सोल्युशन देऊ शकतो, त्याला टर्न देऊ शकतो, त्याला त्याच्यातून वाचवू शकतो. पण यासाठी शिक्षकाला मुलांची मानसिकता, मुलांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे शिक्षकाचं कौशल्य आहे. आणि हे जर शिक्षकाने केलं तर मला नाही वाटत की तो मुलगा बाद होईल किंवा वाया जाईल किंवा ती मुलगी वाया जाईल. इवन बरं, आता आम्ही शिक्षक आहोत, आमच्यासमोर असे बरेच प्रश्न येतात, व्हॉट्सअप फेसबुक हा तर प्रश्न आहेच,
व्हॉट्सअप फेसबुक मुळीच वाईट नाही आहे, खूप चांगलं आहे त्यामध्ये, पण नेमकं काय बघायचं हेच त्या मुलांना कळत नाही. माझी जी मुलं आहेत, मी मार्केटिंग शिकवते, त्या वर्गामधली मुलं आहेत, कारण त्यांना तो एक अँगल म्हणून मी दिलेला आहे. आता त्या मुलांना मुलींना मी प्रश्न टाकते की तुम्ही एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. तुम्हाला समजा तुमच्या भावाचं लग्न करायचं आहे आणि तुम्हाला वहिनी हवी आहे, हे भावासाठी मुलगी शोधताय, तर ती कशी असावी? आणि मुलांना मी प्रश्न विचारते, तुमच्या बहिणीचं लग्न करायचं आहे, त्याच्यासाठी मुलगा हवाय, तर तुम्ही तो कसा निवडाल, तो कसा असावा? मुलं खूप छान छान माहिती सांगतात, मग त्याचं घर असावं, त्याची नोकरी चांगली असावी, त्याचं कुठे बाहेर अफेअर असता कामाने, तो शिकलेला असावा. मुली पण सांगतात ती शिकलेली असावी, कॅरेक्टर चांगलं असावं. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगतात ते ह्यांनाही लागू आहेत, कारण याही पुढे कोणाच्या तरी वहिनी होणार आहेत, तेही कोणाच्या तरी भाऊजी होणार आहेत, म्हणजे बहिणीचे मिस्टर होणार आहेत. मग या गोष्टी तुमच्यात आतापासून तुम्ही घेतल्या पाहिजेत. हे प्रत्येक वेळी काठी घेऊन आपण त्यांच्यावर संस्कार किंवा शिस्त लावू शकतो असं नाही. या साध्या साध्या प्रश्नातून त्यांना आपण गायडन्स देऊ शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो की तुम्ही कसे राहायला पाहिजे किंवा कसं वागायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, ती मुलं आपल्याकडे घेऊन येतात किंवा मित्रामित्रामध्ये शेअर करतात. अशावेळी त्या प्रॉब्लेम्सला, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे, आत्महत्या हे सोल्युशन नाही आहे. त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण काढलं पाहिजे, त्याच्या मित्रांना घेऊन काढलं पाहिजे, त्याच्या मैत्रिणींना घेऊन काढलं पाहिजे, तर आपण चांगल्या पद्धतीने त्या मुलांना या सगळ्या गर्द किंवा जे काही त्यांचे खोलखोल रुतलेले पाय आहेत त्या एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याला आपण त्याच्यातून बाहेर काढू नक्कीच शकतो. विशेष शैक्षणिक संस्थांची भूमिका या संदर्भात आपण आणखी चर्चा करणार आहोत मणेरीकर सरांशी. काय सांगाल एकूणच, शैक्षणिक कॅम्पस जो आहे त्या कॅम्पसमध्ये यावरती उपाययोजना कशा पद्धतीने शोधता येईल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक पालक, जसं मगाशी म्हटलं, हा सुसंवाद साधणं हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि दुसरं असं, आपण पालक वर्ग नेहमी असं म्हणतो की माझा मुलगा हा पहिल्यांदा यायला पाहिजे, 100% गुण मिळायला पाहिजे, असं ज्यावेळी आपण त्याचा विचार करतो त्यावेळी त्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे किंवा तो मुलगा कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो ह्या गोष्टींचा सुद्धा थोडा विचार करायला पाहिजे. साधं अशी उदाहरणं आहेत की 10वीनंतर तो पॉलिटेक्निकला जातो आणि पॉलिटेक्निकला गेल्यानंतर थोडंसं तो इंग्लिश मीडियम असल्यामुळे आणि हा मराठी मीडियमचा विद्यार्थी असल्यामुळे थोडासा फरक जाणवतो आणि पहिल्याच वर्षी एखाद्या विषयामध्ये फेल होतो. त्यावेळी आपण सगळे पालक असे त्याच्यावर जर तुटून पडलो तर त्यावेळी असं एक चित्र निर्माण होतो, तो फ्रस्ट्रेशनखाली येतो, तणावाखाली येतो आणि तणावाखाली आल्यामुळे तो वेगळा विचार करू शकतो. तर अशावेळी आपणसुद्धा काही शांत राहायचं, त्याचं वर्ष वाया जाणार नाही ह्याकडे आपण थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. त्याला गोंजारून त्याच्या थोड्या कलाने त्याला विचारून बा कुठे काय चुकलं असेल तर त्या चुकीवर थोडं पांघरून घालून, म्हणजे पूर्णपणे पांघरून घालायचं नाही, ती चूक परत करणार नाही, ह्या गोष्टीकडे आपण सगळ्या पालकांनी शिक्षकांनी जर थोडं लक्ष ठेवलं तर तो विद्यार्थी आणि त्याचं ते नुकसानही होणार नाही, म्हणजे शैक्षणिक वाटचाल जी आहे ती पुढे पुढे अशी होऊ शकते. आणि बऱ्याच वेळा असं एक चित्र दिसतं की आपण त्याच्याकडे एक सायन्सकडे जाण्याची कुवत नसते पण पालकच आपण म्हणतो तू सायन्सकडे जा, सायन्सकडे जा, सायन्सकडे जा, अशा तऱ्हेचं त्याच्यावर एक दडपण आणतो आणि दडपण आणल्यानंतर असं एक चित्र दिसतो, तो येतो इथे पण तो त्या वर्गात करमत नाही. त्याची आवड असते कुठेतरी कलेकडे, त्याची आवड असते कुठेतरी वाणिज्यकडे, अन्य जे व्होकेशनल डिपार्टमेंट आहेत त्याच्याकडे आवड असते. थोडीशी जर आता आपण कल चाचणी जी आहे ती कल चाचणीचा जर विचार केला तर त्या विद्यार्थ्याचा आपल्याला बुद्ध्यांक समजू शकतो आणि तो बुद्ध्यांक समजू शकल्यानंतर त्याच्या आधारे त्याचा ज्याच्याकडे कल असेल त्याकडे जर विद्यार्थी तो दिला तर तो प्रगतीच्या दिशेने पुढे पुढे जाऊ शकतो. साधी उदाहरणं आहेत, बघा हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रामधले विद्यार्थी जे आहेत ते आपल्या चांगल्या पद्धतीचं करिअर घडू शकतात. हुशार जे विद्यार्थी आहेत ते मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये जाऊन ते आपलं करिअर घडू शकतात. पण ज्यांची कुवतच नाही आहे इंजिनिअरिंगकडे जाण्याची नाही, मेडिकलकडे जाण्याची नाही, अन्य क्षेत्रामध्ये जाण्याची नाही. पण मला एक उदाहरण असं आठवतं इथलं मालवणमधलंच, इयत्ता 9वी नापास झालेला विद्यार्थी आणि त्याचं एक उद्दिष्ट नजरेसमोर असो की दिवसाला मी 1000 रुपये कमवणार, असं त्याने त्यावेळी 9वी नापास झालेला विद्यार्थी त्याने उद्दिष्ट ठेवलं होतं आणि त्याने तशी वाटचाल केली. त्या वाटचालीमध्ये
आज तो नववी नापास झालेला विद्यार्थी स्वतःचा बंगला आहे, गाडी आहे, कष्ट करण्याची त्याच्यामध्ये कुवत आहे आणि ही कष्ट करण्याची कुवत असल्यामुळे स्वतःचा प्रपंच त्याने वेल एस्टॅब्लिश केलेला आहे आणि त्याने असं करूनसुद्धा आपलं उदाहरण हे जनतेसमोर समाजासमोर ठेवलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की शैक्षणिकदृष्ट्या जर आपण सगळ्यांनी विचार केला तर हायर लेवलचं शिक्षण असूनसुद्धा तसं काही उपयोगाचं नाही किंवा कमी शिक्षण असून काही उपयोग नाही. आपल्यामध्ये जे गुण आहेत ते गुण जर पुढे आले तर आपली प्रगती प्रत्येक क्षेत्रामध्ये होऊ शकतं असं मला वाटतं. निश्चित रूपात आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्याचं चर्चा देऊ काय कोण जबाबदारी आणि कोणी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, शैक्षणिक संस्था, पालक, घर की इकडूनच समाजातल्या NGO आहेत त्यांनी. सगळे घटक महत्त्वाचे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की समजा एखादा पोलीस डिपार्टमेंट असेल तर ते पेट्रोलिंगसाठी बाहेर पडतं. बाहेर पडल्यानंतर अशा अनेक जागा आहेत म्हणजे स्मशानापासून मोठं दगड असेल तर तशाही जागा आहेत की जिथे हे टीनेजर्स मिळतात मुलं मुली. प्रश्न असा असतो की त्यांना ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एक समज देण्यासाठी बोलावलं जातं त्यावेळी पालकांची भूमिका अशी असते की नको बाबा माझ्या मुलामुलीची इज्जत जाईल, तसं आमच्यात काही नाही आहे, तो आमचा भाऊच आहे, तो आमचा शेजारीच आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालून ती प्रकरणं दडपली जातात. असं एक दोन वेळा घडलं की जे काम करणारे माणसं असतात त्या माणसांना असं वाटतं की ह्या विषयामध्ये आपण भाग कितपत घ्यावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अनेक ओळखीची माणसं असतात ती फोन करून सांगतात अरे तुझी मुलगी अमुक ठिकाणी दिसते. पालकांना तो इन्सल्ट वाटता कमा नये. त्याच्यातनं जो समोरचा माणूस आपल्याला सांगतोय तो आपल्या चांगल्यासाठी सांगतोय ही भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. आणि जर आपण सगळ्यांनी मिळून करायचं म्हणतो तर समोरच्याकडे संशयाने न बघता तो मला मदत करतो ह्या भावनेतून आपण गेलो तर अधिक चांगलं होईल. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक कदाचित बोलू शकत नसतील पण एखाद्या मुलामुलींबद्दल जर काही असं बोललं गेलं तर पालक चार आणखी पालकांना घेऊन जर मोर्चाकडून शाळेत आले तर त्याला कसं तोंड द्यायचं ह्या मॅनेजमेंट कमिटीला प्रश्न असतो. त्याच्यापेक्षा शाळेच्या तुम्ही बाहेर जा, गेटच्या बाहेर जाऊन काही करा, आमचा काही संबंध नाही अशी सांगण्याची स्टेज ज्यावेळी येते ती का येते हे आपण प्रामुख्याने बघायला पाहिजे. बरीच मुलं आहेत म्हणजे आता जर तुम्ही 11वी 12वीच्या वर्गाला गेलात की तिथे एक दक्षता समिती म्हणून आहे. अफेअर्स असलेली मुलं त्या मुलीने स्लीवलेस घातला किंवा न आवडता ड्रेस घातला तर येऊन सरळ मारतात. तो अधिकार गाजवण्याची वृत्ती आहे आणि त्याच्यानंतर मग प्रश्न असा होतो की जे शाळेचे प्रिन्सिपल आहेत त्यांनी काय भूमिका घ्यायची. त्याच्यामुळे मुलं आहेत ह्या मुलांना त्या त्या परिस्थितीतून बाहेर आणण्यासाठी आपण सगळे एकत्र येतोय. निदान जे जे कोण मदत करतायत त्या त्यांचं सगळ्यांचं एकमेकाशी सपोर्टिव्ह नेचर पाहिजे. तर तुम्ही म्हणाल तो समाज, शैक्षणिक संस्था, पोलीस डिपार्टमेंट, सामाजिक कार्यकर्ते आणि सगळे आपल्याला मदत करतील. नाहीतर मग काय होतं बघू नका, दुर्लक्ष करा आणि पुढे चला. तुझा बाबा मुलगा आहे, 14 वर्षाचा मुलगा आहे, तो कुठेतरी समुद्रावर बसून बिअरची पार्टी करतोय हे आईवडिलांना समजल्यानंतर त्या ज्या माणसांनी सांगितलं त्याचा शोध घेत त्याला धमकी द्यायला मुलं चार मुलं घेऊन जाता कमा नये आणि ती जाणार नाहीत ह्याची काळजी कोणी घ्यायची हे सगळं शांतपणे पालकांनी आणखीन मुलांनी आणि समाजाने ठरवायला पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे पालकांची आहे, समोरचा माणूस मला मदत करतोय ही जाणीव ठेवा तर तुमची मुलं त्याच्यातनं बाहेर येतील. निश्चित रूपात आपल्यासोबत देसाई, प्रफुल्ल देसाई आहेत, पत्रकार आहेत. प्रफुल्ल देसाई, एकूण शैक्षणिक क्षेत्रातल्या, वैद्यकीय क्षेत्रातल्या आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांची आपण मतं ऐकून घेतात, हे या सगळ्या घटनांना जबाबदार कोण आणि कोणी जबाबदारी घेतली पाहिजे या संदर्भातली आपल्याशी आपण चर्चा करत आहोत. या चर्चासत्रात डॉक्टर लिमये मॅडम असतील किंवा नितीन वाळके साहेब असतील त्यांनी जे काही मुद्दे सांगितलेले आहेत ते विचार करण्याजोगे आहेत. या ठिकाणी मी एक पत्रकार जसा आहे तसा माझा लायब्रेरियन म्हणून मी सुद्धा एका शाळेमध्ये काम करतो आणि एका मुलाचा पालक म्हणूनही मी या ठिकाणी उपस्थित आहे. एकंदरीत तीन भूमिका या ठिकाणी मी पार पाडत आहे. एक गोष्ट आहे, डॉक्टर लिमये मॅडमनी मगाशी सांगितलं की मुलांचं वाचन कमी झालं आहे. वाचन संस्कृती जोपासा असं जेव्हा शासन सांगतं त्यावेळी मुलांना खरोखरच वाचनासाठी वेळ मिळतो का?
आज जे काही दप्तरांचं ओझं दिलेलं आहे की जे जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या झंझाळातच ती अडकून पडलेली आहे. वाचन निश्चित झालं पाहिजे. एकच छोटंसं उदाहरण सांगतो. मी एक माझ्या मुलाला विचारलं की बा तुला ही माहिती माहीत आहे का, तर तो म्हणाला काय पप्पा सांगताय, एक मिनिट तुमचा मोबाईल द्या. आणि मला त्याने मोबाईल घेतला, गुगलवर गेला, 2 मिनिटात त्याने ती माहिती मला दाखवून दिली. खरं म्हणजे मोबाईल गुगलमुळे चांगल्या माहिती मिळतात, सगळं गोष्ट ठीक आहे, माहितीही मिळतात, परंतु जे पहिल्यांदा वाचन होत होतं ते वाचन झालेलं नाही. आता गुगलवर सर्वच उपलब्ध झालेलं आहे, मुलं वाचनाकडे वळणार कशी? आणि म्हणून शैक्षणिक संस्थांनी शिक्षकांनी प्रामुख्याने वाचनालयाकडे मुलं वळली पाहिजेत. दुसरा मुद्दा वाळके साहेबांनी सांगितला की मैदानं आसुसलेली आहेत, त्याला कारणही तसंच आहे. आपण जर एखाद्या विद्यार्थ्याचा दिनक्रम पाहिला तर अभ्यासातून त्याची सुटकाच होत नाही. माझ्या मताशी निश्चितपणे शिक्षक वर्ग सहमत असतीलच, कारण शाळा संपली की एक अर्धा एक तास त्याने घरी थांबला की तो नंतर क्लासला येतो, तो रात्री 7-8 साडेआठला घरी येतो, मग तो खेळणार कधी? म्हणजे अभ्यासक्रमाचा सुद्धा या ठिकाणी विचार झाला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज पालकांमध्ये एक वृत्ती बळावलेली आहे, मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, या केवळ एका हव्यासापोटी, या केवळ एका इच्छेपोटी मुलं मागतात त्या त्या गोष्टी दिल्या जातात, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. विचारपूर्वक पालकांनी वागलं पाहिजे, तरच म्हणजे जे जेव्हा तुम्हाला सहजरित्या वस्तू मिळतात ना तेव्हा त्या वस्तूंचं महत्त्व कमी झालेलं असतं. हां बाबा पप्पा देत आहेत, मम्मी देत आहेत, याचा विचार मुलं करत नाही, सहज मिळत आहे. आणि मग एखादी गोष्ट नाही मिळाली की त्यांना राग येतो आणि रागातून अशा पद्धतीच्या घटना घडतात. आणि म्हणून ज्याप्रमाणे समाज, शैक्षणिक संस्था, पालक वर्ग हे जबाबदार आहेत, तसंच मुलांनी आपण काय मागतो हे लक्षात घेतलं पाहिजे. एखादी 17-18 वर्षाचा मुलगा जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा ज्या आई वडिलांनी आपल्याला 17-18 वर्ष जगवलं, ज्याच्यासाठी उपास तपास केले किंवा कष्ट घेतले, त्या कष्टाचं काय? त्यांच्या मनाचा हा मुलगा विचार करेल की नाही? मुलगा असो की मुलगी असो, जो आत्महत्या ही काय उत्तर होऊच शकत नाही. आणि त्याच्यासाठी मगाशी मी पुन्हा एकदा सांगतोय की मित्रांशी म्हणा, पालकांशी म्हणा, शिक्षकाशी म्हणा किंवा जवळच्या व्यक्तीशी म्हणा, संवाद साधला गेला पाहिजे. आपलं दुःख जे आहे आपलं ते आपण मोकळं केलं पाहिजे असं मला वाटतं. निश्चित स्वरूपात या प्रश्नावरती आपण अधिक चर्चा करतो आहोत, वाळके सरांशी आपण चर्चा करतो. आपण ऐकलं लिमेंनी सांगितलं, देसाई म्हणाले, मणेरकर म्हणाले, या सगळ्या गोष्टीचा आपण म्हणजे जबाबदार कोण आणि कोणी जबाबदारी स्वीकारली पाहिजे यातून काय कसं काय उत्तर शोधता येईल? प्रत्येक घडणाऱ्या घटनेला दुसऱ्याकडे बोट दाखवणं ही एक मानवी प्रवृत्ती असते. पण मी तर असं म्हणेन की आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यायला जो तो निर्णय घेतो त्याचा तोच जबाबदार असतो, त्याच्याकडे दुसऱ्यांकडे दोष देण्यामध्ये काही कारण नाही आहे. आता काही ठिकाणी आत्महत्येला प्रवृत्त केलं जातं ती गोष्ट अलग असते, परंतु ज्यावेळी इतर परिस्थिती सामान्य असते त्यावेळी एखादी व्यक्ती, एखादा विद्यार्थी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो त्यावेळी त्याचा तोच जबाबदार असतो. कारण सांगतो मी तुम्हाला की स्टीफन हॉकिंग ही खूप लांबची गोष्ट झाली, त्या शास्त्रज्ञाने आयुष्य कशा पद्धतीने काढलं हे कदाचित त्यांना माहिती नसेल, पण आपल्या समाजाच्या आजूबाजूला ज्यावेळी आपण वावरत असतो त्यावेळी त्यांनी बघतायत का? मालवणमध्ये अशी किती उदाहरणं आहेत, आमच्या आता पेंडुरकर मॅडम आहेत, त्या आयुष्य त्यांनी पूर्ण 4-चाकीवरती काढलं, त्यांना कधी वाटली नाही आत्महत्या कराविषयी, पूर्णपणे 4-चाकी स्कूटरवरती त्याने आयुष्य काढलं, त्यांना नाही कधी वाटली, अशी कितीतरी लोकं आहेत. पण मगाशी जो मुद्दा आला की मुलं प्रवास करत नाहीत, मुलं डोळसपणे बघत नाहीत, मी सांगतो की अमरनाथची खडतर यात्रा ज्यावेळी तो हिमालयाचा डोंगर चढायचा होता तिथं गेल्यानंतर लक्षात येते की ज्यांना दोन्ही पाय नाहीत ते माणसं हाताच्या बळावरती ज्यावेळी तो डोंगर चढतात
पंगू लंगय ते गिरीम असं नुसतं फक्त पुस्तकांमध्ये वाचून नाही जाणार, प्रत्यक्षामध्ये ते अनुभवलं पाहिजे. ह्या अनुभवाच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी कमी पडतात. मगाशी मी जो मुद्दा मांडला की आपण भाषेचा भाषेशी संबंध तुटलाय. जर कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेलं जर आपल्याला माहितीच नसेल की अनंत मुशी ध्येया सत्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला हे काय आहे हे जर समजलं नाही तर मग अशा पद्धतीचे टोकाचे निर्णय हे सहजपणे घेतले जातात. सहजपणे इतक्या सहजपणे घेतले जातात की त्याबाबत संशय येणं बाबा ही सुद्धा खूप लांबची गोष्ट राहते. आणि त्यामुळे यांच्या बाबतीतला कशा पद्धतीने बघितला पाहिजे आणि मग आपण ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी ही फक्त गोष्ट चर्चेपुरतीच अवलंबून राहते. म्हणून असं ज्यावेळी कुठेतरी दिसतं, आत्ता जो विषय चर्चेला झाला, ज्या ज्यावेळी कुठेतरी दिसत आहे की बाबा इथं काहीतरी आपल्याला निराळं वाटतं, इथं काहीतरी ही निराळी गोष्ट घडते, त्यावेळी त्या जे कोण निरीक्षण करतायत जे कोण बघतायत त्यांनी त्याच्यामध्ये कसलीही भीडभाड न ठेवता आता नाक खुपसणं, मी त्याला नाक खुपसणंच म्हणतो, ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे. अरे लक्षात की नाही मे तो जुना काळ नवा काळ शिक्षण पद्धती काय शिक्षण पद्धती, शाळेचे तास तितकेच आहेत, अभ्यासाची पुस्तकं तीच आहेत, अभ्यासाचा बोजाही तितकाच आहे, परंतु तिकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदललेला आहे. आमच्या काळामध्ये प्रश्न असा विचारायचा पास झालंस काय म्हणून, आज विचारतात किती टक्के मिळाले म्हणून. आणि हा टक्क्यांचा कुठंतरी मुलांच्या मनामध्ये टोचत असतो, टोचत असतो. मुलं मी बोलतायत ते होय मान डोलावतायत, कारण काय ही सगळ्यात मोठी गोष्ट टोचत असते. पराभव स्वीकारणं मागे पडणं म्हणजे संपणं ही कुठंतरी लक्षात आणून देण्यासाठी गोष्ट आहे की बाबा मागे पडणं म्हणजे संपणं नाही आहे. आमच्यातले कितीतरी आता मी स्वतः 12वीमध्ये नापास झालेला विद्यार्थी आहे. माझं कुठे आयुष्यामध्ये अडलं का? माझा मुलगा त्याने 12वीमध्ये ब्रेक घेतला, त्याचं कुठे अडलं आहे का आयुष्यामध्ये? नाही अडलेलं आहे. म्हणून मी सांगतोय की पराभव पाठी पडणं मागे पडणं म्हणजे काही संपलेलं नाही आहे हे सातत्याने कुठंतरी लक्षात आणून देणं गरजेची गोष्ट असते. आणि ते गरजेची गोष्ट असते ते ज्यावेळी तुम्ही बहुश्रुत होता, तुम्ही मोकळ्या मनाने बाहेर बघता, तुम्ही ज्यावेळी पुस्तकांमध्ये बघता, पुस्तकं नको ना, तुम्ही बाकीच्या ठिकाणी ज्यावेळी बघता, तुम्ही समाजामध्ये वावरता, त्यावेळी सुद्धा अरे होय ह्याच्या पाठीमागची कारण परंपरा काय, ह्याच्या पाठीमागे काय घडलेलं आहे हे ज्यावेळी जाणून घेणं असणं. आणि ह्याच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा भाषेचा अभ्यास मी सातत्याने सांगतोय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तीच भाषेचा अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतो आहे आणि त्यामुळे हे सगळ्या समस्या निर्माण होत आहे. ह्या समस्येची जड आहे असं मला वाटतं आणि म्हणून दुसऱ्या कोणाकडे हे बोट दाखवण्यापेक्षा तो त्याचा स्वतः जबाबदार असतो हे माझं ठाम मत आहे. निश्चित रूपे आपण विद्यार्थ्यांची काही मतं जाणून घेऊया. काय वाटतं त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल, एकूणच या आपण आपली चर्चा आपण ऐकताय काय सांगाल? पालकांची जी मुलांविषयीची अपेक्षा आहेत की त्या अपेक्षांचं ओझं मुलांवरचं मुलांना पेलवत नाही आहे. पालकांची अपेक्षा अशी असते की शेजारच्या मुलाला जर 60% मार्क्स पडलेले आहेत तर आपल्या मुलाला सुद्धा तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पडायला पाहिजेत. पण मुलगा म्हणतोय की त्याला जे मार्क्स पडलेत मी माझ्या प्रयत्नांनी मार्क्स जे मिळवलेले आहेत त्याचं कौतुक मुलांच्या पाठीवर पहिलं पडत नाही आहे. यासाठी मग मुलं पालकांना विचारतात की त्याला एवढे मार्क्स पडले त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याला ती गोष्ट दिलेली आहे, तुम्ही मला ती गोष्ट घेऊन कधी देणार? यावर पालकांचं उत्तर असतं की तुला जेव्हा त्याच्या एवढे मार्क्स मिळतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतील तेव्हा त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट किंवा ती गोष्ट मी तुला घेऊन देतो. तेव्हा तो मुलगा म्हणतो की आपल्याला मी जो प्रयत्न करतो आहे याचा उपयोग काही होत नाही आहे आणि या मानसिक दडपणाखाली येऊन मुलगा आत्महत्या करतो आहे. ही पालकांची मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला कोणता उपाय केला पाहिजे याच्यावर आधी विचार करून आपण जे आत्महत्या आहेत ते टाळू शकतो. नक्की नक्की. मला एक थोडक्यात सांगायचं की आत्महत्या हा शेवटचा उपाय आहे का? नाही. आता मूळ कारण म्हणजे बदलती संस्कृती आहे. जसं सरकारी क्षेत्र खाजगीकरण केलं जात आहे तसंच आपल्या घरातही होतं, प्रत्येकाची पर्सनल रूम केली जाते. आता पूर्वी कसं होतं, प्रत्येकजण आपल्या रात्रीच्या वेळी सगळे घरात असायचे, जेवणाची ताट घेऊन एकत्र बसायचे, संवाद साधायचे, जे जेवण जेवणाच्या माध्यमातून संवाद साधला जात होता. आता तसं होत नाही, प्रत्येकजण येतं आपलं ताट घेतं आपल्या खोली जातं टी व्ही बघत जेवतो. तर पर्सनल रूमबद्दल काय नाही पण जेवणाच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र यावं आणि रात्रीच्या जेवणात म्हणजे आई वडील भाऊ बहीण जे सगळे एकत्र असतात सुसंवाद साधला जावा, कुटुंबामध्ये सुसंवाद साधला जावा या मुद्द्यापर्यंत आत्महत्या हे उत्तर होऊ शकतं का? काय सांगाल? पालकांनी असं म्हणता कमा नये की
एखाद्याला खेळाची आवड असू शकते, पण पालकांनी असं म्हणताने की खेळाकडे वळल्यामुळे त्याचा अभ्यासाकडे लक्ष कमी होईल. खेळात जी व्यक्ती असू शकते ती अभ्यासात देखील असू शकते, पण पालक असं म्हणतात की खेळाकडे गेल्यामुळे आपलं मूल अभ्यासाकडे कमी लक्ष देत आहे. तर असं पालकांनी म्हणता कमाने की खेळल्यामुळे आपल्या मुलाचा अभ्यासावर परिणाम होईल आणि त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे खेळासाठी. एखाद्या नक्की नक्की मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांना तर मन रमवलं पाहिजे. आपण शेवटच्या मुद्द्याकडे येतोय की काय उपाययोजना असाव्यात असं आपल्याला वाटतंय. मगासपासून वाचन संस्कृती हीच त्याच्यावर एक पर्याय आहे आणि लोकांनी आता त्या एका मुलाने सांगितलं की जेवणाच्या वेळी सर्वांनी गप्पा गोष्टी करीत जेवण केलं पाहिजे. खरं तर ही आपली संस्कृतीच आहे. आज तसं होत नाही, टी व्ही बघत बघत किंवा मोबाईल हाताळत जेवण केली जातात. त्याच्यामुळे संवाद हा सुसंवाद महत्त्वाचा आहे, वाचन संस्कृतीला महत्त्व दिलं पाहिजे. चारुशीला देऊलकर आहेत, काय उपाययोजना सांगाल तुम्ही? मुलांसाठी एक मुलामुलींसाठी एक जागा असली पाहिजे की व्यक्त होण्यासाठी, आणि तिथं मुलामुलींनी आपल्या ज्या समस्या आहेत त्या प्रांजळपणे आणि मोकळ्यापणाने येऊन सांगाव्यात. असं जर केलं तर आत्महत्या थांबू शकते निश्चित स्वरूपात. मुलांशी प्रांजळपणे चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे कसं थोडक्यात सांगा काय उपाययोजना केल्या पाहिजे ह्याकरिता? जसं गेट टुगेदर वगैरे जे असतं ते गेट टुगेदर होणं आवश्यक आहे. जसं 1979 बॅच किंवा 10वीमधले असलेले पूर्वीचे सगळे गेट टुगेदर येऊन आपले विचार जसे व्यक्त करतात, तसेसुद्धा असे जर थोडे मुलामुलीत जर विचार व्यक्त झाले तर त्याच्यामुळे त्याच्यावर एक चांगलं तोच आपापसातील संवाद हा याच्यावरती उत्तर ठरू शकतं. म्हणजे तिनेकस मॅडम काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे पालकांनी मुलांवरचं अपेक्षांचं ओझं कमी केलं पाहिजे. माझा मुलगा कुठल्या कलेमध्ये पारंगत आहे हे पालकांनी शोधून काढलं पाहिजे, ती गरज आहे आजची. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं की मुलांनी स्वतःमधला आत्मविश्वास वाढवला पाहिजे. मी एका ठिकाणी अनसक्सेस झालो तर दुसऱ्या ठिकाणी मी काहीतरी करू शकेन हे त्यांच्यामध्ये हा विश्वास निर्माण केला गेला पाहिजे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी मूल घरात आल्यानंतर त्याच्या बॉडी लँग्वेजवरून किंवा चेहऱ्यावरून समजावून घेतलं पाहिजे की याचं कुठे काय बिनसलेलं आहे, आणि त्यानंतर त्याला सोल्युशन काढण्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी. आमच्यासारखे जे काही लोक शिक्षक पालक यांसोबत त्यांचा आत्मविश्वास त्यांनी आपला बळकट केला पाहिजे. लिमी डॉक्टर लिमी आहेत आपल्याबरोबर. उपाययोजना काय केल्या पाहिजेत, काय आव्हान कराल मुलांना? मी मगाशीच पहिल्यांदाच सांगितलं तसं की इंटेलिजंट कोशंटपेक्षा म्हणजे बुद्ध्यांकापेक्षा तुम्ही भावनांकांवर जास्त भर द्या, तो विकसित करण्यावर भर द्या. आणि यासाठी पालक आणि मुलं यांच्यासाठी एक कार्यशाळा घेतली गेली पाहिजे जी दर 6 महिन्यांनी घेतली जावी, आणि त्याच्यासाठी कोकण नऊनी प्रयत्न केले तर नक्की बरं होईल. आणि मी रोटरी क्लबच्या माध्यमातून पण याच्यासाठी प्रयत्नशील राहीन. आणि मुलांनी काय करावं हे त्यांनीसुद्धा स्वतः ठरवलं पाहिजे. आपल्या आवडीचं करिअर आम्ही करणारच अशा आत्मविश्वासाने त्यांनी पुढे जावं असं मला नक्कीच वाटतं. स्वरूपात सामाजिक क्षेत्राने पुढे आलं पाहिजे असं वाटतंय. अवसरे आहेत आपल्या, काय उपाययोजना केल्या पाहिजेत या सगळ्या? टोपेवाला हायस्कूलचा एक जबाबदार मुख्याध्यापक म्हणून मी असं सांगेन की शाळांमधून आणि तरुण पिढी असणाऱ्या ज्युनियर कॉलेजमध्ये समुपदेशकाची गरज आहे. शिक्षक हा समुपदेशक होऊ शकतो, पण जबाबदार समुपदेशक म्हणून त्या क्षेत्रातला नामांकित किंवा शिकलेला समुपदेशक शाळांमध्ये असण्याची आज फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. नक्की नक्की समुपदेशनाची गरज आहे आणि ती शाळांमध्ये अशा पद्धतीची नेमणूक करावी हा एक मोठा चांगला मुद्दा त्यांनी मांडला आहे. वळके सर मला सांगा की एकूणच उपाययोजना संदर्भात तुम्ही सांगितलं भाषा संदर्भात की काय सांगाल, एकूणच आव्हान काय कराल विद्यार्थ्यांना? मी एका शब्दात ह्या गोष्टीचं उत्तर जर पाहिजे असेल तर मी सांगतो की समाजात ठिकठिकाणी पंचिंग बॅग निर्माण झाल्या पाहिजेत. शाळांमध्ये तातडीचा उपाय म्हणून जर शाळांमध्ये फिशपॉन निर्माण केले, ज्या पद्धतीने आपण महाविद्यालयीन स्तरावरती किंवा स्नेहसंमेलनाच्या वेळी फिशपॉनचे कार्यक्रम ठेवतो, त्यावेळी मुलं व्यक्त होतात आपल्याबद्दल, आपल्या मनात दुसऱ्याबद्दलच्या असलेल्या भावना, कारण तिथं कोणाचंही नाव लिहायचं नसतं कोणाचं काय. अशा जर व्यवस्था किमान शाळांमधून, आज आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करतो, तिथून जर निर्माण झाल्या, तिथे एक पेटी की जिथं तुम्हाला काय वाटेल ते लिहून आणून टाका. कोणाहीबद्दल लिहा, मास्तरांबद्दल लिहा, मुख्याध्यापकांबद्दल लिहा, शेजाऱ्याबद्दल लिहा,
कसलेही बद्दल लिहा आणि ते आणून चिठ्ठी टाका. त्याच्यावरती कुठलाही नाव नको, कोणाचा पत्ता नको, काय नको काय नको, तुम्हाला जे वाटेल ते लिहा. आणि त्याच्या संदर्भातलं समजा एक आठवड्याची, दिवसाची, महिन्याची अशी जर एखादी व्यवस्था केली, पण ती जर आत्महत्या हा विषय असेल तर ती दर आठवड्याला तरी किमान. कारण मी माझं निरीक्षण असं आहे की एखादा आत्महत्या करणारा असा पटकन एखाद्या वेळी भावनिक स्तरावरती, पण त्याची मानसिक तयारी ही पूर्वीपासून झालेली असते, नाही मला जागायचं नाही मला जागायचं नाही. हा जो काही फिशपॉईंटची जर व्यवस्था कुठंतरी झाली, त्यांना व्यक्त होण्याची स्वतः नाही होतात, ते फेसबुकवरती होतात परंतु ते शेवटच्या क्षणी होतात, व्हॉट्सॲपवरती होतात शेवटच्या क्षणी होतात, परंतु असं जर कुठेतरी झालं किंवा एखादा त्या ठिकाणी जातो आहे हे बाकीच्यांच्या लक्षात येतं, तो असा वागला त्याच्या संदर्भातले, जर हे कुठंतरी आलं तर त्याच्यातनं कुठंतरी त्याच्या संदर्भातले आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे जर एखादी समन्वय समिती असली, शिक्षक पालक विद्यार्थ्यांची समन्वय, तर तिथून ते लक्षात येईल पटकन की बाबा हां हे इथं कुठंतरी पाणी मुरत आहे, तो कोणतरी सांगेल ह्याचा त्याचा लफडा असा होय. आम्ही एक कार्यक्रम सेवांगणमध्ये घेतलेला होता की मुलाने याच्या संदर्भातलं वयात येतानाचं, किंवा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आत्ता ज्यावेळी आम्ही सेवांगणच्या वतीने डॉक्टर आनंद नाडकर्णींचा कार्यक्रम घेतला, या मुलांचं करायचं काय, पालकांचा जो प्रतिसाद होता ही गोष्ट लक्षात घ्या की जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं ते हजारचं नाट्यगृह भरून गेलेलं होतं, ओसंडून राहिलेलं होतं, म्हणजे पालकांनाही जाणीव झालेली आहे पण मुलांना व्यक्त व्हायला जागा उपलब्ध नाही आहे. कारण व्यक्त झाल्यानंतर आत्ता जो काही सुरू म्हटला तशा पद्धतीने समाज त्याच्यावरती तुटून पडतो, त्यामुळे तिथं कुठंतरी निनावीपणे व्यक्त व्हायला, मग एकेकाळी शाळांच्या मुतऱ्या त्या व्यक्त होण्यासाठी जागा होती परंतु आता ती जागा राहिलेली नाही आहे, आलं लक्षात की नाही. त्यामुळे अशी जर कुठंतरी व्यवस्था तातडीने झाली तर मला वाटतं आपण उपाययोजनेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे गेलेलो आहोत असं म्हणायला मागेल. आणि हा जो काही कोकण नावचा उपक्रम आहे त्याच्यातून हे जर पुढे आलं तर हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी म्हणेन. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीचा उपक्रम पुढे आला पाहिजे जिथं मुलांना व्यक्त होता येईल अशा पद्धतीचा उपक्रम राबवला गेला पाहिजे, जिथं मुलं व्यक्त होतील. सरळ म्हटल्याप्रमाणे समुपदेशनाची गरज आहे. एकूणच सगळ्याच याचा सारांश म्हणजे पालक असू देत, शैक्षणिक संस्था असू देत किंवा समाज असू देत, ही जबाबदारी सार्वत्रिक आहे, ही जबाबदारी सगळ्यांची आहे, सगळ्यांची जबाबदारी मिळून तरी या निमित्ताने आपण संकल्प केला की ज्या वृत्त्या आहेत त्या रोखण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू शकू. तर मला वाटतं निश्चित स्वरूपात या कार्यक्रमातून आपण बरंच काही घेऊन गेलो असं म्हणता येईल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकण नऊ चॅनेल आपल्या हक्काचं. नोबल कम्प्युटर एज्युकेशन मालवण, मालवण मधील अत्याधुनिक कम्प्युटर शिक्षणाचा योग्य मार्ग. टॅली विथ GST, ऑटोकॅड, DTP, इलस्ट्रेटर, प्रोग्रामिंग, फोटोशॉप, कोरल, इन डिझायनिंग, इंग्लिश स्पीकिंग विथ हायटेक अँड हाय टच मॅनर ओनली ॲट नोबल कॉम्प्युटर एज्युकेशन, धुरीवाडा, मालवण. टेलिफोन नंबर 02365252595, मोबाईल नंबर 9403593940.